61व्या आंतरराष्ट्रीय कर्णबधिर दिनानिमित्त मुकबधिर असोसिएशन नाशिक तर्फे कर्णबधिर दिन साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम दिनांक 30 सप्टेंबर रविवार रोजी रचना विद्यालय जोशी सभागृह शरणपूर रोड नाशिक येथे दुपारी 1 ते 6 वाजेपर्यंत मुकबधिरांची कार्यशाळा आयोजित करून साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय कर्णबधिर दिवस मुकबधिरांनी एक प्रोग्राम आयोजित केला आहे. 23 ते 30 सप्टेंबर हा त्यांचा मुकबधिरांचा एक वीक म्हणून ओळखला जातो. त्याचप्रमाणे दर शनिवारी हे मुकबधिर एकत्र येऊन त्यांची जी समस्या आहे, जे प्रॉब्लेम आहे, ते त्यात सॉल्व्ह करतात. जे काय आहेत त्यांचे प्रॉब्लेम ते डिस्कस करतात आणि एकमेकांना कशी मदत होईल यासाठी हे एकत्र येत असतात. आज आनंदी आहेत ते की आज 61वा आंतरराष्ट्रीय कर्णबधिर दिवस आहे, त्यामुळे हे सर्व लोक जमले आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे जे पदाधिकारी आहेत तेही इथे जमलेले आहेत. आहेत हे बोलू शकत नाही, ऐकू शकत नाही, पण यांची जी साईन लँग्वेज आहे ती लोकांपर्यंत पोहोचावी आणि त्यांना समजावी यासाठी ते प्रयत्न करतात. त्याकरताच हा प्रोग्राम यांनी आयोजित केलेला आहे. त्याचप्रमाणे आज 10वीचे जे मुलं उत्तीर्ण झाले, जे मुकबधिर, त्यांचाही सत्कार इथे आज करण्यात येणार आहे. तो थोड्याच वेळेस त्याप्रमाणे आयोजित केलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, स्टार न्यूजनी आज ही जी बातमी कव्हर करून लोकांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल आम्ही आभारी आहोत.